मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून मीटरचा उपयोग कसा करतात ह्याबद्दल शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया. चंदाने आपल्या मापाच्या टेपने पडद्याचे माप घेतले. जेव्हा चंदा आपले पडदे शिवण्यासाठी बडबोले काकांच्या दुकानावर पोहोचली तेव्हा गोलूही तिथे काकांकडून आपल्या शर्टासाठी कापड खरेदी करत होता. चंदाने पाहिले की गोलूने काकांकडून 1 मीटर लांब कापड मागितले आणि काकांनी त्याला त्यांच्या एका हाताच्या लांबी एवढे कापड कापून दिले. चंदा आश्चर्यचकित होऊन गेली. चंदा आपल्या सोबत मोजायची टेप पण घेऊन आली होती. जसे काकांनी गोलूला ते कापड कापून दिले, तिने गोलूकडून ते कापड घेऊन लगेच ते आपल्या मोजायच्या टेपने मोजले. मुलांनो, काकांनी दिलेले एक हात लांबीचे कापड 1 मीटर लांबीचे आहे का? नाही, काकांनी दिलेले एक हात लांबीचे कापड 1 मीटर आणि 5 सेंटीमीटर लांब आहे. चंदाने काका आणि गोलूला समजावले की एक हाताची लांबी सर्वांसाठी वेगवेगळी असते, म्हणून ते त्याला 1 मीटरचे माप मोजण्यासाठी नाही वापरू शकत. जसे तिच्या एक हाताची लांबी काकांच्या एक हाताच्या लांबी एवढी नाहीये आणि काकांच्या एक हाताची लांबी 1 मीटर एवढी नाहीये. ती काकांना म्हणाली की त्यांनी आपल्या मापाच्या टेपचा उपयोग करून कापड मोजायला पाहिजे. गोलू आणि काका दोघेही ही गोष्ट समजले. चंदाने काकांना आपल्या पडद्याचे माप दिले आणि आपल्या घरी परतली. घरी आल्यावर चंदाने आपल्या पेन्सिलला एका पट्टीने अशा प्रकारे मोजले आणि तिला समजले की पेन्सिलची लांबी 10 सेंटीमीटर आहे. मग तिने आपल्या छताची लांबी आपल्या टेपने मोजली आणि तिला समजले की छताची लांबी 10 मीटर लांब आहे. चंदा विचार करू लागली की तिचे छत आणि पेन्सिल दोघांची लांबी 10 आणि 10 आहे, तर ते दोघे समान लांबीचे आहेत का? मुलांनो, तुम्हाला काय वाटते? चंदा बरोबर विचार करते आहे का? नाही, चंदाच्या पेन्सिलची लांबी 10 सेंटीमीटर आहे. खरं तर तिच्या छताची लांबी 10 मीटर आहे. आणि मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की 1 मीटर किती सेंटीमीटर एवढे असतात? अगदी बरोबर, 100 सेंटीमीटर एवढे. आणि छताची लांबी तर 10 मीटर आहे, म्हणून छताची लांबी 10 मीटर पेन्सिलच्या लांबी 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे. चंदाच्या पण ही गोष्ट लक्षात आली आणि ती काकांच्या दुकानावर आपले पडदे घेण्यासाठी गेली. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मीटर काय आहे आणि मीटरचा उपयोग का करायचा या संबंधित काही गैरसमजांबद्दल जाणून घेतले.